अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि समर्थ गुरुपीठ यांनी डोंगरे वसतिगृह मैदान या ठिकाणी आयोजित केलेला 5 दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न झाला. सेंद्रिय आध्यात्मिक नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून केला जात असतो. या जागतिक कृषी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणच्या स्टॉलधारकांशी हितगुज साधलं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं करण्यात आली, तर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दिंडोरी प्रणित श्री समर्थ मार्गाने अनेक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मदत केली जात असून समाजाप्रती असलेली बांधिलकी समर्थ मार्गाने सांभाळली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल. या दृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. कृषी महोत्सव आणि त्यामध्ये विविध आधुनिक जी काय आपली पारंपरिक शेती आहे त्याच्याबरोबर त्याला आधुनिक त्याची जोड देण्याचं काम अशा या महोत्सवामधून होत असतं. आणि म्हणून या महोत्सवाचा आज 4th दिवस आहे आणि या महोत्सवात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जवळपास 250 पेक्षा जास्ती या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल मी येताना पाहिले आणि त्याच्यामध्ये सगळे काही ना काही घेऊन आलेले आहेत शेतकऱ्यांना देण्यासाठी. या शेतकरी शेतीला प्रगत शेती करण्यासाठी, गटशेती करण्यासाठी अवजार, त्यामध्ये आधुनिकता, कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन, नवीन नवीन बियाणं, नवीन नवीन त्यातल्या जाती, या सगळं जे आहे अशा प्रकारच्या कृषी महोत्सवातून प्रदर्शनातून आपल्याला नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन सगळ्या संकल्पना आणि यातून नक्की शेतकऱ्याचा शेवटी शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता. आणि शेतकरी संकटात सापडू नये, शेतकऱ्याला नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणूनच अशा प्रकारचे प्रदर्शन आणि आयोजन अतिशय महत्त्वाचे असतात समाजाच्या दृष्टीने. आणि म्हणून मगाशी मला अण्णासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या, अतिशय दुर्मिळ वन औषधी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. अगदी म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर पण आज आपण पाहतो की टाटा हॉस्पिटल, इतर कॅन्सरची हॉस्पिटल किती प्रचंड त्याच्यावर लोड आणि ताण या रुग्णांचा आहे. याचा अर्थ कॅन्सर हा दुर्धर आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो. आणि मग आपण तर आपल्या पद्धतीने काम करतोय, परंतु गुरुमाऊलींच्याकडे देखील वनौषधी जी आहे, अतिशय दुर्मिळ औषधी, त्यामधून देखील कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होऊ शकतो याचा अनुभव त्यांच्याकडे. मगाशी मला बबनराव लोणीकरांनी सांगितलं, याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या आम्हाला आहे आणि म्हणून नक्की याच्यातून लोकांचं भलं होणार आहे, लोकांचं जीव वाचतील, या ठिकाणी कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचतील. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी महोत्सव हा सुरू झालेला असून शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला. परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी हितगुज केलं. आपण सर्व शेतकरी बांधव आणि सेवेकरी बांधव या उपक्रमाला आपण हजेरी लावत आहात. गेली 5 दिवस दिवस रात्र या ठिकाणी बळीराजाच्या आत्महत्या थांबण्यासाठी गेले 2 दशक या ठिकाणी आपण या पुण्यभूमीत कृषी महोत्सव भरत आहोत आणि या कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी वर्गापर्यंत पोचला जावा म्हणून यात भौतिक तंत्र, आधुनिक तंत्र, पूर्व परंपरागत असणाऱ्या शेतीवर विविध प्रकारचे संशोधन आणि याहीपेक्षा बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं शेकडो विवाह, कालही सुमारे 500 विवाह पत्ती केले, त्यात 8 विवाह झाले. आणि आगामी पुण्याच्या कार्यक्रमासाठी
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो की राज्यातून 15 लाखापेक्षा अधिक भाविक आणि सेवेकरी आणि शेतकरी पुण्याच्या मुळशी येथे येणार आहे आणि त्या ठिकाणी भारताचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय शहा साहेबांना आणण्याची जबाबदारी आज त्यांच्यावर सोडलेली आहे ती त्यांनी यशस्वी करावी कारण 21 तारखेच्या जूनला आपण जवळपास 15 लाख लोक त्र्यंबकेश्वरला आले होते काही कारणामुळं 21 जूनला त्यांना दिल्लीहून त्र्यंबकला येता आलं नाही परंतु ते कॉन्फरन्सवर आपलं 45 मिनिटाचं हितगुज त्यांनी भाविकांना केलं आणि त्यांनी आठवण करून दिली की पुढे महाराष्ट्रात ज्यावेळी आपला कार्यक्रम असेल त्यावेळी मी अर्जाऊन येईन असं त्यांनी संदेश दिलेला आहे. हा संदेश आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कानावर घालण्याची आज आम्ही सर्वजण विनंती करत आहोत. असं अधिक वेळ घेणं उचित नाही. स्वामी समर्थ मार्गानं शेतकऱ्यांना सेवाभावी मार्गानं मदत केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाचं कौतुक केलं अशी माहिती आबासाहेब मोरे यांनी दिली. नमस्कार. श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने जागतिक कृषी महोत्सव 25 ते 29 जानेवारी नाशिक येथे संपन्न झाला. आज समारोपाचा दिवस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज समारोपाला उपस्थित होते. त्यांनी या सर्व कृषीच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली. परमपूज्य गुरु माऊलींनी जे जे उपक्रम सुरू केलेले शेतकऱ्यांसाठी विवाहाच्या बाबतीत असो रोजगार असो शेतीतून निर्माण होणारा हे सर्व उपक्रम सगळ्यांसाठी इथं मुक्त पद्धतीने सेवाभावी इथं सुरू केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं खूप चांगली प्रशंसा केली. प्रात्यक्षिक त्यांना ते सर्व आम्ही उपक्रम दाखवले. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा नुसता मंत्र देऊन गुरुमाऊली थांबले नाहीत तर 2.5 लाख शेतकरी या माध्यमातून जोडून त्यांना अधिक उत्पन्नाचा मंत्र दिला. 450 महिला बचत गट स्थापन करून 1000 भगिनींना तर 1000 युवकांना रोजगार दिला आहे. 1 लाख विवाह नोंदणी करून शेकडो युवकांचे विवाह सामुदायिक सोहळ्यात संपन्न झालेत. तसंच जनतेला लागणाऱ्या शैक्षणिक आरोग्य या सुविधा नाममात्र दरामध्ये स्वामी समर्थ मार्ग देत आला आहे. कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परमपूज्य अण्णासाहेब मोरे चंद्रकांतदादा मोरे आबासाहेब मोरे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार बबन लोणकर आमदार संजय शिरसाट भरत गोंगावले सुहास कांदे सीमा हिरे हेमंत कोडसे भाऊसाहेब चौधरी अजय बोरस्ते बंटी तिदमे यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक.